नमस्कार मंडळी, हेमाज पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे रव्याची इडली, थोडी वेगळ्या प्रकारची। रव्यामध्ये थोडा साबुदाणा आणि त्याच्यामध्ये पोहे आत मध्ये दाखवते तुम्हाला। ते प्रथम थोडे भाजून घ्यायचे आणि मग मिक्सर मधून काढायचे। आता कढई थोडी गरम केलेली आहे आणि कढईकडे बघितल्यावर मला दिसेलच की मी हे याच्यात टाकते थोडा साबुदाणा आणि खाली आहे पोहे। एक मोठा चमचाभर साबुदाणा आणि एक मोठा चमचाभर पोहे। हे थोडे हलके भाजून घ्यायचे, जास्ती नाही। हलकी प्रोसिजर, ह्याच्यातच थोडा हा रवा प्लेट मध्ये आपण काढून ठेवलो, पटकन जळलंही पाहिजे। प्लेट मध्ये आपण ते काढून ठेवूया आणि आता थंड झालं की हे आपल्याला मिक्सर मध्ये घालायचं आहे आणि मग ह्याच्यात हे दही घालायचं आहे आणि त्यानंतर हे जे आहे सांबार जो बनवायचा आहे त्याची डाळ आहे, त्याचं सामान आहे, भाज्यांच्या मिश्रण आहे, एक दोन भाज्यांचं, थोडा टमाटा, थोडं चिंचेचं पाणी आणि हे आपल्याला सांबार बनवायचं आहे। तर आपण प्रथम याला थंड होऊ देऊया आणि इकडे आपण मध्ये प्रथम भाज्या टाकूया। याच्यात मी मिरची पण घातली आहे थोडीशी, एखादा कांदा आणि टमाटा पण टाका। मध्ये पाणी उकळते, भाजी टाकलेली आहे आणि आता हे थोडीशी चिंच पण मी त्याच्यात घालून देते आहे। डाळ आहे आणि आता ही मी याच्यात घालते आहे। आणि आता आपल्याला ह्याच्यात हे धुवून याचे चवीपुरतं मीठ, एक लाल मिरची, आपण हिरव्या मिरच्या घातल्या तर आपण दोन लाल मिरच्या घालू, थोडी हळद, आणि हे थोडं फिरवून घेऊया, थोडी धने पावडर, थोडा गरम मसाला आणि थोडं लाल तिखट असं घालूया। डिफेक्टेड आहे आणि आता मी ह्याला हे वाटीभर दही आहे अर्धी वाटी घालूया प्रथम। चवी पुरत मीठ, थोडीशी साखर म्हणजे ती फुले म्हणून, हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि धण्यासोबत ते याच्यात फोडणी, ही तेलाची फोडणी घालायची। हे आपण मोहोळ किंचित परत घालून देते मीठ, कमी होईल ते म्हणून थोडस किंचित घालते आणि हे आपल्याला खूप घट्टसर आणि पातळसरच करायचं आहे सांबार, जेणेकरून तो व्यवस्थित म्हणजे खाता येईल घरच्या लोकांना, खूप अति तिखट नको। हे छान आहे तसं चमचमीतच झालेलं आहे, पातळ करायचं आहे। तर आता शिट्टी झाली कुकरची, ही पुढची प्रोसिजर मध्ये थोडीशे दुसऱ्या पण करू, छोट्या वाल्या पण करू आपण। साबुदाणा आपलं काम करतोय बरोबर। हे बघा, ही अर्धी भरली आहे मी खाली, जसं सांगितलं आहे त्याच्यावर त्यांची जी प्रोसिजर आहे। आणि आता ही ह्याच्यात ठेवते मी आणि ह्यातला त्याच्यावर ठेवते एक साखर आणि त्याच्यावर एक जड म्हणून हा पोळपाट ठेवते। बघूया आपण खाली इडली झाली की दुसऱ्या ह्याच्यातही मी ठेवते ही इडली व्हायला, कारण काही आहे नाश्ता लोकांनी या भांड्याला।
कुकर मध्ये मी ठेवत आहे उकडायला. याच्यात मी एक हे टाकायची आहे, याच्यात फोडणी, मी तेलाची फोडणी घालायची आहे. हे आपण मोहरी आणि हे घातलेलं आहे याच्यामध्ये. आता आपण गॅस बंद करूया. थोडं तडतडू दे त्याला आणि आपण आता त्याच्यात घालूया थोडं हिंग, पाव चमचा हिंग आणि हा सांबार मसाला घालूया आपण दोन चमचे. आणि आता आपण ह्या कुकरमध्ये टाकून घेऊया. हे बघा किती छान खमंग फोडणी झालेलं आहे. पातळ करायचं आहे. तर आता शिट्टी झाली कुकरची, ही पुढची प्रोसिजर. आता आपली थट्टे इडलीची प्लेट तयार आहे. रेसिपी कम्प्लीट झाली आहे. ही इडली आहे रवा, साबुदाणा आणि पोहे ह्याची. आता ह्याच्यावर आपण तूप घालत आहे. आणि आता ह्याच्यावर टाकायचा आहे हा गन पावडरचा मसाला. तर थट्टे इडलीची रेसिपी आपली कम्प्लीट झालेली आहे. बघा किती सुंदर झाली आहे इडली, थट्टे इडलीची रेसिपी अशा तऱ्हेने आपण पूर्ण केली आहे. आशा आहे तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही नक्की नक्की करा.